विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल साबळे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर। आपण दिनांक 8 जून पासून उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू करत आहे। सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठा मार्फत खूप खूप शुभेच्छा। आपल्या या परीक्षा चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी मी अपेक्षा करतो। या परीक्षेच्या करिता मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो। त्याप्रमाणे काल एक आम्ही परिपत्रक सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाइटवर आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवर टाकलेलं आहे, ते आपल्या महाविद्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेलं असेलच। तरी पण या व्हिडिओच्या मार्फत मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो। त्यापैकी सर्वात पहिली म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत परीक्षेच्या वेळेस विद्यापीठांनी जे आवेदन आपला हॉल तिकीट दिलेलं आहे ते हॉल तिकीट प्राचार्याच्या सही आणि शिक्क्यासह सोबत घेऊनच वर्गखोलीत प्रवेश करावा। ज्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट नसेल, ऍडमिशन कार्ड नसेल, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्याची सर्व विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी। त्याचप्रमाणे परीक्षेला वर्गखोलीमध्ये साधारणतः 15 मिनिटं पूर्वी आपण आसनस्थ व्हावं। पण त्यानंतर आपल्याला जेव्हा प्रश्नपत्रिका मिळतील त्या प्रश्नपत्रिकेत आपली जी माहिती आहे ही अगदी स्वच्छ अक्षरात भरावी। त्यामध्ये आपला रोल नंबर असेल, त्यामध्ये एनरोलमेंट नंबर आहे, परीक्षेचं नाव, परीक्षेचा दिनांक, त्यानंतर खाली एका बॉक्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला स्वाक्षरी पण करायची आहे आणि ही स्वाक्षरी झाल्यानंतर तिथे आपल्या वर्गखोलीत असलेले पर्यवेक्षक यांची सुद्धा सही घेणे गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्याला कुठल्याही परिस्थितीत 1 तासापर्यंत वर्गखोली सोडता येणार नाही। 1 तासानंतर तो जाऊ शकतो, कारण आपल्या परीक्षा ह्या 3 शिफ्टमध्ये सुरू राहतील, सकाळी 9:30, 12:30 आणि 3:30। 9:30 शिफ्टसाठी विद्यार्थ्यांनी साधारणतः 9:15 पर्यंत आपल्या वर्गखोलीमध्ये बसावं। या सर्व परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर घोषित केलेले आहेत। त्या वेळापत्रकानुसारच ह्या सर्व परीक्षा होतील। कोणत्याही विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये, कारण दरवर्षीप्रमाणे कोरोनाच्या पूर्वीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे परीक्षा व्हायच्या त्या परीक्षानुसारच ह्या परीक्षा होत आहेत। त्यामुळे विद्यार्थी जर गैरहजर राहिला तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा होणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। कारण की छोट्या कारणाने काही विद्यार्थी जर गैरहजर राहिले तर त्याची पुन्हा परीक्षा होणार नाही। विद्यार्थ्यांनी सोबत कुठल्याही प्रकारचा मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्ट वॉच हे ठेवू नये। त्याचप्रकारे कुठलंही हस्तलिखित असेल, झेरॉक्स असेल किंवा इतर काही गैरप्रकारात मोडणारं जर काही साहित्य असेल तर ते वर्गखोलीत परीक्षा खोलीत कृपया नेऊ नये। असं जर समजा पर्यवेक्षकास, आपल्या केंद्रप्रमुखास किंवा फ्लाइंग स्क्वॉडला जर आढळलं तर विद्यापीठाच्या नियमानुसार आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य विद्यार्थ्यांनी आपल्याकडून होऊ नये। स्पेसिफिकली बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतो, तो मोबाईल शक्यतोवर केंद्रावर नेऊ नये आणि नेला तर तो आपण बाहेर ठेवावा। ज्या परीक्षांमध्ये काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतील किंवा तिथे कॅल्क्युलेटरचा उपयोग गरजेचा असेल तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटरची सोय, कॅल्क्युलेटरची मुभा देण्यात येईल, विद्यार्थ्यांनी आपले कॅल्क्युलेटर वापरू शकतात। या परीक्षेमध्ये एकूण 50 प्रश्न असतील। 50 पैकी विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवायचे आहे। तिथे प्रत्येक प्रश्नाला पर्याय दिलेले असतील, कुठे 4 पर्याय असतील, कुठे 2 पर्याय असतील, ट्रू आर फॉल्सचे जर उत्तर असेल तर तिथे 2 पर्याय असतील। तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना जो पर्याय बरोबर आहे त्या बरोबरच्या पर्यायावर राईटची खूण करायची आहे आणि ही राईटची खूण करताना विद्यार्थ्यांनी ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनचाच उपयोग करावा, रेड आणि पेन्सिलचा उपयोग करू नये। जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की हे माझं उत्तर चुकलेलं आहे तर अशा वेळेस विद्यार्थी ते उत्तर बदलू शकतो, पण बदलवलेल्या उत्तरावर
त्या वर्गखोलीतल्या पर्यवेक्षकाची सही घेणे गरजेचे आहे. जर समजा सही घेतली नाही तर असे उत्तरे आपले परीक्षक तपासणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यात शून्य मार्क मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे जर समजा असं झालं तर त्यावेळी पर्यवेक्षकाची सही घेणे एका प्रश्नावर पेक्षा एक पेक्षा जास्त जर खून असेल तर अशा वेळेस पर्यवेक्षकाची सही घेणे गरजेचं आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचा जो असा मुद्दा आहे, या प्रश्नपत्रिकेत एकूण 50 प्रश्न आहे. जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 50 प्रश्न सोडवले असतील तर त्यापैकी जे बरोबर 40 प्रश्न आहे त्या 40 प्रश्नाचे गुण ग्राह्य धरण्यात येतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पेपर सोडवत असताना जर समजा काही आपल्याला कच्चं टिपण करायचं असेल, रफवर्क करायचं असेल किंवा आपल्याला काही डायग्राम्स काढून बघायचे असेल तर याच्याकरिता महाविद्यालय आपल्याला कोरे पेपर पुरवतील. हे कोरे पेपर आपण जेव्हा पेपर आपल्या पर्यवेक्षकाकडे देऊ तेव्हा ते सर्व कोरे पेपर संबंधित वर्गाच्या पर्यवेक्षकाकडे आपल्याला सोडून वर्गखोलीतून जायचं आहे. याचा अर्थ आपण परीक्षा संपल्यानंतर कुठलाही पेपर सोबत परत घेऊन जायचा नाही, तर रेफवर्क असो किंवा आपला क्वेश्चन पेपर असो. त्याचप्रमाणे आपल्या वर्गखोलीतील पर्यवेक्षक आपल्याला अटेंडंट शीट देईल, त्या अटेंडंट शीटवर काळजीपूर्वक विद्यार्थ्याला आपल्या नावाच्या समोर सही करायची आहे. जर अशा ठिकाणी जर सही नाही केली तर तिथे विद्यार्थी ऍबसेंट मार्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व सूचना आम्ही काल एका परिपत्रकात सुद्धा दिल्या. आज माझा हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि यानुसार विद्यार्थ्यांनी सर्व सूचना काटेकोरपणे त्याचं पालन करावं आणि या परीक्षा चांगल्या प्रकारे कशा पार पाडतील या आपण सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे. पुनश्च सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत मी शुभेच्छा देऊन संपवतो. धन्यवाद.